जबरदस्त टोल आपल्याला पाहायला मिळाला. अन्सर शेखच्या बॅटमधून षटकार येतोय. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील स्वप्नील बिराडे. स्वप्नीलचा बॉल, सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतील. स्वप्नील पोटे, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय स्वप्नीलचं. आज लिडिंग करतात टीमला, चिन्मय स्पोर्टला. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहिजे. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर अशोक, सॉरी 7 धावा धावपलकावर, 7 ऑन द बोर्ड. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर सिंगल. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अन्सर शेखच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन. लॉंग ऑन मध्ये पेट्रोलिंग करत असताना पाखरू आणि डीप मिड विकेटला पेट्रोलिंग करत असताना स्वप्नील पोटे. स्वप्नील बिराडेचा हा चेंडू कव्हरला, वंडरफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गॅप मधून धावा 4. चार धावा येतील, संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. खूप मोठा सपोर्ट स्टाफ एनके स्पोर्टला पाहायला मिळेल, कारण नांदगावचा संघ. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न अशोक या बॅटरचा राहिला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. एनके स्पोर्ट जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवर. अन्सर शेख आणि अशोक, अशोकने चौकाराने त्याचा अकाउंट उघडलाय, अन्सरने षटकाराने त्याचा अकाउंट उघडलाय. 12 धावा धावपलकावर. माळशेज प्रीमियर लीग, माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं हे आयोजन पहिल्या पर्वामध्ये. बिगिट केला अन्सार शेखने डीप मिड विकेटला, फटक्यामध्ये वजन, धावा अर्धा डझन, 6. संघाची धावसंख्या वाढतीय सध्याच्या घडीला 18 या धावसंख्येवर. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अन्सार करतोय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. हुकमाचा एक काय या टीमचा. आणि मैदानामध्ये एनके स्पोर्टसाठी जबरदस्त विस्फोटक सुरुवात स्वप्नील बिराडेच्या विरोधामध्ये करत असताना. स्वप्नील तयार, स्वप्नीलचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. षटकार आल्यानंतर लगेच सिंगल घेतोय. स्ट्राईक बदलली जाते. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर एनके स्पोर्ट विदाउट लॉस 19 रन. संदेश बॅट षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, मान फ्रॉम देवगाव यज्ञेश दुपे. ज्यामध्ये बॉल सोपवला देवगावचा हा सुपरस्टार डावकोऱ्याचा तेजपुंज तारा. आणि सध्याच्या घडीला अन्सार नावाची चर्चा राहिली या मैदानावर. या अगोदरच्या मॅच मध्ये संतोष गडगे जबरदस्त खेळ, त्याला प्रत्युत्तर अक्षयने भरपूर चांगलं दिलं. सूरज कापडीचे देखील जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. तर या मॅच मध्ये अन्सार आतापर्यंत हवे ठरला. पहिलाच बॉल यज्ञेशचा फटका सुंदर आहे, क्लास पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. धावा 4. चार धावा येतील, चार धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. 23 इथे बिगेट अन्सार, अन्सार शेखचा धमाका, चेंडू सीमापार, षटकार.
संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल 29 धावा. यज्ञेश्वर फार मोठा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. अन्सार शेख नांदगावचा खेळाडू आज मैदानामध्ये एनके स्पोर्ट साठी दाखल झाला. का बॅटिंग करतोय, जबरदस्त हिटिंग. इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्टी रक्षण थोडस असाधारण राहिलं, परंतु बॅकअप चांगलं. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 29 धावा. चिन्मय स्पोर्ट टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तर अंगलट आला, जबरदस्त बॅटिंग करतोय अन्सार मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी. जेवढे प्रेक्षक वर्ग नांदगावचे आहेत त्यांना आनंद देतोय. एनके स्पोर्टचे जेवढे संघ मालक आहेत त्यांना आनंद देतोय. इथे अजून एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं, फेकी देखील सुंदर, परंतु दोन धाबा रोखू शकणार नाहीयेत. दोन धाबा आल्या, दोन धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 31 ऑन द बोर्ड. 31 धाबा धावपलकावर चांगली सुरुवात मैदानामध्ये एनके स्पोर्ट या टीमची होताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर स्ट्रोक सजवले जात आहेत. धावांचे अक्षरशः सडा पडला जातोय मैदानावर. पहिल्या दिवसाच्या तुलनेमध्ये कालच्या दिवसामध्ये भरपूर धाबा झाल्या आणि आज सुरुवात जबरदस्त होती. अन्सारसाठी हा चेंडू इज्ञेचा सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 31 धाबा धावपलकावर षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना. यज्ञेशचा हा बॉल फटका इथे दमदार आहे अन्सारच्या बाड मधून. तिथे क्षेत्ररक्षक निलेश डोंगरे, त्याचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. दोन धावा येतील, दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल दोन षटक च्या समाप्तीनंतर 33 धावा. एनके स्पोर्ट विदाउट लॉस. डीजे तुषार दोन षटकांमध्ये धावत 33 झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर दौलत शिंगोळे, मॅन फ्रॉम खाटेकर, एक हरहुन्नरी खेळाडू, एक जबरदस्त ऑलराउंडर खेळाडू. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. दुसऱ्या बाजूला दोन्ही खेळाडू अशोक आणि अन्सार जबरदस्त क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. गोलंदाज तयार, दौलत गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. पव्या त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. पहिला चेंडू सुंदररित्या आतळलाय. चेंडू पडल्यानंतर कट होताना पाहायला मिळतोय. उर्वरित कामकाज हरीश कंप्लीट करतात. दौलत ची गोलंदाजी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होती. तीन षटक झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल आणि फ्लड लाईट्स ऑन होतील. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू हवेत, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज बाद अशोक बॅक टू द पवेलियन.
मैदानाच्या आतमध्ये कुणाल पथारे मॅन फ्रॉम बीरवाडी. चला थोडं फास्ट कुणाल, चांगले दोन चेंडू आतळले दौलत या खेळाडूने, यासाठी तो प्रसिद्ध आहे. चांगली गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. दोन चेंडू अतिशय सुंदररित्या आतळलेत ते दौलत याने. न्यू बॅटर मैदानामध्ये कुणाल पथारे, धावपळीकावर धावसंख्या 33 धावा, षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर दौलत. दौलतचा हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणतोय की ताकद राहिली. पहिले दोन चेंडू आउट स्विंग आतळले, आता इन स्विंगर टाकला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना दौलत त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. तीन चेंडू डॉट त्याने आतळलेत, एक विकेट मिळवली. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर कुणाल पथारे वेगाने टाकला चौथाही चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजी दौलत कडून. दौलत शिंगोळे, चार बॉल त्याने आतापर्यंत आतळलेत, अचूकता आपल्याला पाहायला मिळते. डावकुर हातांच्या फलंदाजांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरणारा हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज सय्यान इथे टाकलेला अजून एक लाजबाब चेंडू. चेंडू पडल्यानंतर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय, ही ताकद या खेळाडूची राहिली. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वर दौलत. दौलतचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे स्वप्नील येथील बॉलवर जबरदस्त गोलंदाजी, फक्त एक धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावपळीकावर धावसंख्या 34. ड्रिंक्स ड्रॉली मैदानाच्या आत, आमच्या आयोजक कमिटीतील मेंबर मैदानाच्या आतमध्ये जातील. संधी दे बॅट डीजे श्रावणीला. डीजे कंटिन्यू. चांगलं कमबॅक मैदानामध्ये करत असताना चिन्मय स्फोट हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. दौलतच्या षटकामध्ये फक्त एक धाव, एक विकेट आली, परंतु मैदानामध्ये जमेची बाजू हीच आहे. एन के स्पोर्ट्ससाठी की अन्सार चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर एनवर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एनवर बॅटर कुणाल पथारे, आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली दौलत या खेळाडूची, त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे.
किरण घोरड यांचं कौतुक व्हायला पाहिजे, पेशाने सी आहेत, परंतु ज्या ज्या वेळेस क्रिकेट हा खेळ येतो त्या त्या वेळेस क्रिकेटची फार मोठी आवड असणारं व्यक्तिमत्व किरण घोरड, त्यांचंही कौतुक आपण करू. दुसऱ्या बाजूला सुनील माळी सर आहेत, सुनीलजी आलम आहेत, संदीपजी घोरड आहेत, नकुलजी भांडे आहेत आणि संपूर्ण माळशेज क्रिकेट असोसिएशन, माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एक खूप मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेत आहेत. त्यामध्ये दिगंबर चौधरी साहेब असतील, त्यांचंही विशेष कौतुक आपण करू. स्वप्नील पोटे आहेत, पाखरू आहेत, या स्पर्धेसाठी चांगली मेहनत घेत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता सध्याच्या घडीला षटक क्रमांक 4 मध्ये चौथं षटक आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. सध्याच्या घडीला आपण पाहतायत स्वप्नील पोट्टे गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल स्वप्नीलचा थोडासा खराब राहिला, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 35 ऑन द बोर्ड. देवगावचा अजून एक खेळाडू तो गोलंदाजीसाठी तयार आहे. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला कुणाल, कुणाल पथार आहे, इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये स्वप्नील, पहिला चेंडू खराब, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतो. 35 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 36 या धावसंख्येवर. 36 ऑन द बोर्ड इन केस स्पोर्ट. सुरुवात दमदार, दोन षटकांमध्ये 33 धावा, परंतु दौलतच्या षटकात एकच धावा आली. आणि आता स्वप्नील ज्याने दोन अवांतर चेंडू टाकलेत, एक लीगल डिलिव्हरी झालेली आहे त्याची, धावा त्याने दोन खर्च केलेल्या आहेत. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार स्वप्नील. स्वप्नीलचा बॉल फडल्यानंतर गरकन गिरकी घेतो, पंचांचा अजून एक अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 37 या धावसंख्येवर. तीन अवांतर चेंडू या षटकामध्ये हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर स्वप्नील, स्वप्नील पोटे. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येथील एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 38 ऑन द बोर्ड. 38 धावा. स्ट्रायकर इनवर बॅटर अन्सार आपल्याला पाहायला मिळतील. दोन षटक झाली, अन्सरला स्ट्राईक मिळालेले नाही. आता ते स्ट्रायकर इनवर आलेत, पाहूया त्यांच्या पॅटमधून मोठ्याला फटके येतील का. चौथं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना 38 ऑन द बोर्ड. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं राहील. गोलंदाज तयार स्वप्नील. स्वप्नीलचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता दोन धावा, दोन धावा येत आहेत. दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 40 या धावसंख्येवर. 40 ऑन द बोर्ड, 40 धावा. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना संघ पाहायला मिळतो, परंतु कमबॅक गोलंदाजाने केलाय चिन्मय स्पोर्टच्या. चांगली गोलंदाजी राहिली दौलतची आणि याही षटकामध्ये षटकार चौकार आतापर्यंत आलेले नाहीत.
एक चेंडू शिल्लक आहे. त्रेपन्न धावांवर चार षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. त्रेपन्न धावा धावफलकावर. पहिलं षटक, पहिल्या दोन षटकांमध्ये 33, तिसऱ्या षटकात 1, 34 आणि या षटकात तब्बल 19. 53 धावा आहे धावफलकावर. शेवटची दोन षटकं बाकीत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वर दौलत गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. धापलकाचा विचार केला. 53 धाव आहेत. हे षटक महत्वाचं. पाचव्या षटकाला सुरुवात होईल. दौलत गोलंदाजी मार्क वर तयार. यानंतर होणारी मॅच कानिपनाथ स्पोर्ट क्लब आणि चिन्मय स्पोर्ट क्लब. मिड इनिंगमध्ये टॉस होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चार षटकांसाठी 20 मिनिटं खर्च केलेले आहेत चिन्मय स्पोर्टने. पहिला चेंडू आणि अन्सार शेखला परतावा लागेल. दौलतला मिळतीय सफलता. फलंदाज बाद. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरी सफलता. दौलत शिंगोळे जबरदस्त गोलंदाजीने हरीश तुपेचा जबरदस्त झेल. अजून एक फलंदाज फेल.
ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी आता तयार होतील दौलत. आठ बॉल आतापर्यंत आतळे, धाव खर्च केले एक, विकेट मिळवल्या तीन, जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली या खेळाडूची. दौलत गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल, चेंडू हवेत, विकेट हॅट्रिक ची संधी आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट. जबरदस्त गोलंदाजी, या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक दौलत शिंगोळे या खेळाडूच्या नावावर. मध्ये सुनील आलम, काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. नऊ चेंडू टाकलेत, धावा खर्च केल्यात फक्त एक, विकेट मिळवल्या चार. जबरदस्त गोलंदाजी दौलत शिंगोळे, मॅन फ्रॉम खाटेघर, मोरिया प्रतिष्ठान खाटेघर साठी जबरदस्त कामगिरी या खेळाडूची नेहमीच राहिली आहे. आज चिन्मय स्पोर्ट साठी जबरदस्त गोलंदाजी करतायत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील आलम, तीन बॉल मध्ये तीन विकेट इथे प्राप्त करत असताना गोलंदाज दौलत. इथे टाकलेला बॉल, विकेट केलाय चेंडू हवेमध्ये, निलेश आलेत बॉलवर, क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं. तोपर्यंत दोन धावा येतील आणि दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 55, 55 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व जय हनुमान चषकाचे आयोजक तानाजी शेठ लिहे यांच्याकडून दौलत शिंगोळ्याच्या या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचा प्राईज आलेला. संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये ज्यावेळेस एमपीएल क्रीडा स्पर्धा दिशा वॉरियर्स या संघासाठी देखील खेळताना हा खेळाडू पाहायला मिळाला, त्याचसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे या गोलंदाजासाठी तानाजी शेठ लिहे यांच्याकडून. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहे दौलत. जबरदस्त गोलंदाजी, समोर कुणाल पथारे उभा आणि हा घातक फलंदाज. फुल टॉस, आडव्या बॅटना डीप मिड विकेटला चेंडू, सीमा रेषा ओलांडेल, एक टप्पा का चेंडू सीमा पार, धावा चार. साठ धावा धावल कबर 60 ऑन द बोर्ड. एक षटक अजूनही बाकी आहे, त्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी होती ते पाहायचं आहे आणि या अंतिम षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. पप्पा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाईल स्ट्रायकर इनवर आपण सुनील आलम या खेळाडूला पाहतो, त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल. 60 धावा धावपलकावर. यज्ञेश
गोलंदाजी ट्रॅक वर तयार, शेवटचं अंतिम षटक. इथे टाकलेला बॉल सुनील आलम यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. ते आपल्याला पाहिजे. इथे टाकलेला चेंडू वेगाने हाताळला, रनआउटची संधी आणि फलंदाज कुणाल पथारे बॅक टू द पवेलियन, विकेट आली. चौसष्ट धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळतील. आशू ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क वर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत यज्ञेश. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वर. इथे टाकलेला हा चेंडू आशू साठी डॉट बॉल, चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतं. पहिला बॉल चौकार आला, दुसरा चेंडू रनआउटची विकेट आली, तिसरा बॉल डॉट आला. अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्या तीन चेंडूंमध्ये काय घडतं ते पाहायचं. 64 धावा आहे धावफलकावर, तीन चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार, बॅटची एज आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. 4 धावा येतील, चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 68, 68 धावा. गोलंदाज तयार, 68 धावा धावपळकावर यज्ञेश. यज्ञेशचा हा चेंडू बॅटची एज, तिथे एसटी रक्षण थोडस असाधारण आणि या बॉलवर आलेले सिंगल. संघाची धावसंख्या 69, शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल, त्या शेवटच्या बॉलवर काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्क पण. सुनील आलम स्ट्रायकर इन वर आपल्याला पाहायला मिळतील, एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला. यज्ञेश
गोलंदाजी ट्रॅक वर तयार आहेत. इथे टाकलेला बॉल वेगाने आतळला, पुन्हा एकदा यष्टी रक्षण खराब. एक सिंगल दुसऱ्या धावेसाठी रनआउट धावपलकावर धावसंख्या 70. 71 धावांचं लक्ष चिन्मय स्पोर्ट क्लबच्या समोर. टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार. टॉस साठी चला चिन्मय स्पोर्ट आणि कानिपनाथ स्पोर्ट दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी चला. चिन्मय स्पोर्ट आणि कानिपनाथ स्पोर्ट दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी चला. जशी मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करूया फेरबदल. ऐकूया आवाज दर्शन निश्चिते सरांचा. धन्यवाद. तीस बॉलत 71 रन व्हायचे आहेत. चला टीम एनके स्पोर्ट्स माळशेज लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर अधिकचा वेळ आपण खर्च करता.
सलामीची जोडी हरीश तुपे आणि स्वप्नील बिराडे. एका बाजूला मॅम फ्रॉम देवगाव देवगाव आहे, दुसऱ्या बाजूला मॅम फ्रॉम काटेकर. 36 बॉल 71 बनवायचं. चिन्मय स्पोर्ट सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनुज. अनुज गोलंदाजी मार्ग वरती नावाजलेला गोलंदाज टीम देवगाव या टीम नांदगाव या टीमचा आताची कामगिरी कशा प्रकारे राहते. फर्स्ट बॉल हरेश तुपे स्ट्रायकर रेंड वरती आहे. 36 बॉल 71 बनवायचा. पहिला बॉल जो मात्र भरता वेगाने पाहायला मिळतोय फलंदाजाला बीट करून एस टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. सुंदर असा बॉल जबरदस्त. दुसरा बॉल डॉटला अनुज जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिले. दोन चेंडू हाताळत एकही धाव खर्च केले नाहीये. शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकामधील. 71 चा पाठला करायचा. इथे डाऊन द बॉशत रक्षक फटका फसला जबरदस्त जेल आणि फलंदाज फेल. प्रतिबाद हरेश तुपे माघारी. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास दाखल होतो. अनुचित जबरदस्त गोलंदाजी दोन चेंडू डॉट त्यानंतर हरेश तुपेला पाठवले माघारी. विकास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. इथे विकास इथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिला एफर्ट चांगले होते. इथे एक धाव कंप्लीट होईल संघाचा खाते. इथे सिंगल न ओपन होईल असंख्याचा फटकावरती एक. 32 चेंडू 70 च समीकरण. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. हरीश तुपे माघारी आलेत न्यू बॅटर. विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले स्ट्रायकर एंड वरती स्वप्नील बिराडे माय फ्रॉम काटेकर. डावकर आता फलंदाज त्याची कामगिरी कशा प्रकार राहती. सुनील आलम सर सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना दिसतात. अनुज गोलंदाजी ट्रॅक वरती एक धाव खर्च केले. चार चेंडू मध्ये एक विकेट देखील आली आहे. इथे देखील जबरदस्त लाऊड अपील पंचांकडे जाप मागितली जाते मात्र नाही. पंच जागेवरती स्थिर आहेत आणि इथे डॉट बॉल आलेला आहे. यासाठी रिव्ह्यू नाहीये. खेळाडूला रिव्ह्यू फक्त व्हाईट बॉल साठी आणि वेस्ट ऑफ हाईट साठी दिलं जाईल.
सुंदर गोलंदाजी करतोय अनुज, गोलंदाजी ट्रॅक वरती तयारा। इथे देखील डॉट बॉल, सहा चेंडू हाताळलेत, एकच धाव खर्च केली विशाल सर आणि एक महत्वाची विकेट अनुजनं कॅरी केली आहे। जबरदस्त गोलंदाजी डीजे। तर आकाश माडसे 500 रुपये, अतुल पष्टे पाखरू 500 रुपये आणि स्वप्निल पडवाल यांच्याकडनं 500 रुपये, तब्बल 1500 रुपयेचा कॅश प्राईज स्वप्निल पोटेसाठी जर लगातार 3 षटकार खेचले तर। तेच 1500 रुपये टोटल लगातार 3 षटकार, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, वेळ वाचवणं महत्वाचं राहील। चला सुनील आलम सर आपण अधिकचा वेळ खर्च करता। इथे एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा कॉल, चेंडू सीमा पार, 4 चौकार। गोलंदाज तयार, हरेश आलम स्ट्राइकर एंड वरती फलंदाज, स्वप्ने बिराडे। इथे अपील थोलकीशी अपील केली होती पंचांकडे, इथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं, क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलं सुनील आलम सर। ते डीजे ऑपरेटर कुठे आहेत?
26 बॉल मध्ये 64 बनवायचे धावसंख्या धाव फलका वरती 7 धावा आहेत. हरेश आलम गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. इथे देखील मोठा फटका मारायचा आहे. स्वप्निल पोटे थोडासा खराब स्पेल जातोय. या वर्षीचा हंगामाचा जर विचार केला स्वप्निल पोटे थोडासा बॅकफुटला दिसतोय. फॉर्म चांगला नाही आहे स्वप्निल पोटेचा. प्रॅक्टिस राहिली नाही. एक गणा काळ होता की स्वप्निल पोटेने आपला नावाचा डंका या मुरबाड तालुक्यामध्ये वाजवला होता. तोच स्वप्निल पोटे आहे. आता त्याची कामगिरी कशा प्रकारे राहील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज तयार आहे. स्टेप आउट झाले चेंडू हवेमध्ये. चेंडू नोमास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. अनिकेत आले एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी केला. फेकी सुंदर राहिली आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रन बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा 24 चेंडूमध्ये 62 समीकरण. टीम चिन्मय स्पोर्ट्स देवगाव या टीमला. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. सुनील आलम सर आपण अधिकसा वेळ खर्च करताय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी ट्रॅक वरती अशोक अशू आहे. स्वप्निल बिराडेसाठी फुल टॉस बॉल अडव्या बॅटनं अन्सार शेख एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी केला. फेकी सुंदर राहिली आहे. हॅलो चेक 14 चेंडू मध्ये त्याने 37 बनवल्यात अन्सार शेख. त्याचं क्षेत्ररक्षण देखील सुंदर राहिला. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्यानं नांदगाव स्पोर्ट्स या टीमसाठी तो खेळत असतो. त्याचं योगदान तो देत असतो. आज स्पोर्ट्स माळशेज या टीम मध्ये खेळतोय. इथे फटका फसला मात्र चेंडू नोमॅस लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. स्वप्निल पोटेच्या बॅटमधून सिंगल आली. धावसंख्या फटकावरती 11 धावा 22 चेंडू मध्ये 60 चं समीकरण. संघ संकटात आहे. संघ संकटात असताना संकटमोचकाचं काम कोण करेल. ही अग्रेसिव्ह बॅटिंग आक्रमकतेची भूमिका इथे साकारावी लागेल. एकतर स्वप्निल बिराडे नाहीतर स्वप्निल पोटे. गोलंदाज तयार आहे आशु. स्वप्निल बिराडे इथे फटका सुंदर हेड ऑन द बॉल क्षेत्ररक्षक. व्हाट अ ब्रिलियंट कॉट. जबरदस्त झेल आणि स्वप्निल बिराडे होईल फेल. विकेट जबातन फलंदाज बाद डीजे. हॅलो हॅलो. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. हॅलो 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 चेक
हॅलो हॅलो चेक धावसंख्या आता जर विचार केला 21 बॉल मध्ये 60 बनवायचे आहेत बॅटर दौलत शिंगोळे विकेट अटॅक त्याने कम्प्लीट केली. आता त्याची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे राहते गोलंदाजी ट्रॅक वरती याशिवाय एक विकेट नक्की कॅरी केली आणि इथे लाईन लाईन थोडीशी खराब आहे. पंचांचा अवंतरचा इशारा येताना पाहायला मिळतोय. ऑफस्टिकचा चेंडू बाहेर आणि धावसंख्या धाव फलका वरती 12-21 बॉल 59 च समीकरण. इथे लाईन लेन चेक केली जाईल पण आमच्याकडे वळतात दोन्ही हात खांदा समांतर. इट इज वाईट बॉल. अशु थोडीशी लाईन भरकटताना पाहायला मिळतात विशाल सर. 21 बॉल मध्ये 58 बनवायचे आहेत. स्वप्नील पोटे देखील मैदानाच्या आतमध्ये हे विसरून चालणार नाही. अग्रेसिव्ह बॅटिंग स्वप्नील पोटेला करावी लागेल. इथे मोठा फटका मारायचा आहे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये पण मंडीर धाव चेंडू वि चेंडू 58 च समीकरण आहे. वीस बॉल 58 च समीकरण. इथे चेंडू सीमारेषेचा भेद घेतो आणि चेंडू सीमा पार. या चेंडू वरती A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. इथे जबरदस्त चेंडू हाताळला. षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 17 विजयाचं समीकरण 18 चेंडू 54. तोपर्यंत ड्रिंक सोली मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. 18 चेंडू 54 च समीकरण.
18 चेंडूं मध्ये 54 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अंकुश हरेश. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. स्वप्नील पोटरे इथे स्टेप आउट झाले होते. मोठा फटका मारायच्या नादामध्ये लगेचच मागे आले आणि इथे डॉट बॉल. सतरा चेंडू 54 समीकरण आहे. अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल, आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल स्वप्नील पोटे या खेळाडूला. इथे मॅचची एज एकदा कंप्लीट, दुसऱ्या दावेचा कॉल होईल का? नाही, थांबवला दौलत ना. धावसंख्या फलकावरती 18 धावा 16 चेंडू 53 समीकरण. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. 16 चेंडू मध्ये 53 बनवायचे आहेत. रिवा शिवपाटे वा फटका दमदार पॉवरफुल स्ट्रोक. ओके, एक टप्पा का चेंडू सीमा पार 4 आणि इथे थर्ड अंपायर रेफर केलाय. चला तिसरे बनचा प्रवीण विशेसर बावड्या वेस्ट ऑफ हाईट साठी. अप हाइट इट्स अ बीमर नो प्लस 4 धावसंख्या धावफलकावरती 23 आहेत. 16 चेंडू आणि 48 च समीकरण. दौलत स्ट्रायकर रेंज वरती इथे बॅकफुटला गेले फटका दमदार जबरदस्त फटका न जाकत बॅक टू बॅक दुसरा चौकार दौलतच्या बॅट मधून. डीजे दौलत शिंगोळेच्या बॅट मधून तिकडे गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक कंप्लीट आणि इथे चौकार हॅट्रिक कंप्लीट. जबरदस्त बॅटिंग दौलत शिंगोळे. चेंडू 40 च लक्ष. इथे बॅकफुटला जात फटका खेळायचा प्रयत्न तर नाही. इथे डॉट बॉल आलाय. 13 चेंडू 40 च समीकरण.
अधिक सा वेळ आपण खर्च करताय सुनील आलम सर, टाइमर लावलेला आहे. इथे स्विच इट पॉवरफुल फटक्यात वजन धावा अर्धा डझन इट्स अ सिक्सर बिग ब्लास्ट डीजे. चार मिनिटाच्या आतमध्ये हा षटक कंप्लीट करावा लागेल अनुज, चार मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करावा लागेल. बारा चेंडू 34 चं समीकरण, स्ट्रायकर एंड वरती स्वप्नील पोटे मॅन फ्रॉम देवगाव. हा आता त्याची कामगिरी कशा प्रकार राहते कारण समोर नांदगाव बोलांचं ब्रह्मास्त्र आहे विशाल सर, ते ब्रह्मास्त्र कसं काम करतं हे पाहायचं. स्वप्निल पोटाच्या बॅटमधून अजूनपर्यंत मोठा फटका आलेला नाहीये, सेन्सिबल क्रिकेटच चालू आहे, शांत खेळ चालू आहे. इथे फटका फसलाय डाऊन द बॉल आणि इथे कॅच ड्रॉप, एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा कॉल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा कंप्लीट, धावसंख्या धाव फटकावरती 39, 11 बॉल मध्ये 32 चं समीकरण आहे. काय वाटतं विशाल सर, मॅच हाय व्होल्टेज होईल का? अरे पाच चेंडू सांगून जातील कारण अनुज एक ब्रह्मास्त्र आहे, एन के स्पोर्ट्स माळशेज या टीमचा, कारण त्याने पहिल्या षटकाचा त्याचा विचार केला विशाल सर, तर एकच धाव खर्च केली आहे आणि एक विकेट त्यानं कॅरी देखील केली आहे. मात्र अतुल पष्टेची बॅटिंग पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग वाट पाहत आहे. इथे देखील स्वप्नील पोटेच्या बॅटमधून चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार, याचाच विचार करत होतो स्वप्नील पोटेचा खेळ शांत आहे, मात्र आता शांतता झाली आहे भंग आणि ठोकलाय हा संघर्षाचा यलगार करणारा संघर्षमय सिक्सर. हा ताज इलेव्हनचे हे संघ मालक इथे आलेले आहेत. इथे चेंडू हवे मध्ये आहे डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप, दोन धाव कंप्लीट. आणि काल माही इलेव्हनची एक बॅट इथून कोणतरी घेऊन गेलेला आहे, 07 बॅट वरती असं नाव आहे, तर बॅट कोणाकडे असेल तर लगेच आमच्याकडे जमा करून द्या. आणि बॅट इथल्याच कोणत्या तरी खेळाडूकडे आहे, त्यामुळे मित्रांनो बॅट असेल तर जमा करून द्या. 07 असा बॅट वरती नाव आहे, माही इलेव्हनची बॅट आहे ती. इथे काय ड्रॉप झाला, आता 9 चेंडू 24 समीकरण आहे. एक मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल. गोलंदाज तयार आहे स्वप्नील पोटे, इथे देखील चेंडू हवेमध्ये आणि आता देखील कॅच ड्रॉप, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे. दोन वेळा संधी बनली होती षटकार आल्यानंतर, दोन वेळा संधी बनली होती की स्वप्नील पोटेला माघारी पाठवण्याची, मात्र दोन्ही वेळा तेच घडलं की कॅच शेवटच्या क्षणी धरतीला दान होताना पाहायला मिळते. 8 चेंडू 22 समीकरण, या चेंडूवरती एक मोठा जर फटका आला तर मात्र माझ्यामध्ये रंगत वाढेल यात शंका नाही.
इथे त्रिफळाची यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त, अक्षरशः यष्ट्या जागेवरून उखाडण्यात आल्यात आणि स्वप्नील पोटेला माघारी पाठवण्यात अनुजला यश मिळतोय. विकेटचं होईल पतन, फलंदाज स्वप्नील पोटे येतोय माघारी. सात चेंडू 22 समीकरण आहे. स्ट्रायकर एंड वरती निलेश डोंगरे, त्याच्या बॅटमधून मोठा फटका जर आला तर मॅच हाय व्होल्टेज होईल. सात चेंडू 16 समीकरण येईल. आता सात चेंडू 22 समीकरण आहे. जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल टीम देवगाव या टीमची, चिन्मय स्पोर्ट्स. हा इथे सुंदर असा बॉल अन्य निर्धाव चेंडू झाली आहे. षटकाची समाप्ती, 6 बॉल 22 समीकरण आहे. 6 चेंडू मध्ये 22 समीकरण. सहा बॉल 22 समीकरण गोलंदाजी ट्रॅक वरती. कुणाल पथारे गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 चेंडू 22 समीकरण. आणि यानंतर काफीनाथ स्पोर्ट्स आणि चिन्मय स्पोर्ट्स लगेच टॉस साठी यायचं. स्वप्नील पोटे सर तुमची लगेच यानंतर मॅच आहे. इथे पंचांकडे लक्ष दिलं जाईल. हा येस इट इज व्हाइट बॉल आणि हा पायच्या स्वरूपाने चौकार आहे म्हणजे पंचांचा हात आकाशाकडे पंज्या. इथे काय करते पाहणं महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज, सहा चेंडू 17 समीकरण. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. इथे क्षेत्रक्षण सुंदर राहिलाय. रनआउट ची संधी बनली आहे का? लेग बॅच च्या स्वरूपाने एकदा कंप्लीट होईल.
इथे अडव्या बॅटने फटका खेळायचा आहे आणि पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा. व्हाइट साइड रिव्ह्यू आहे का? हा इथे चेक केलं जाईल. तिसरं पंच प्रवीण विशेषरात भावड्या. Review unsuccessful, it's a white ball. धावसंख्येचा फलकावरती 56 धावा. इथे फटका सुंदर आहे तिथे क्षेत्ररक्षक. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? नाही. आणि धावसंख्या धाव फलकावरती 57. 4 चेंडू 14 चं समीकरण आहे. दोनच बॉल झाले सर. दोन बॉल झालेले आहेत. 4 चेंडू 14 समीकरण. स्ट्राइकर एंड वरती फलंदाज दौलत. इथे स्विचेट. वा पॉवरफुल नजाकत. क्रिकेटचा सौंदर्य. चेंडू सीमा पार. 4 चौकार. गरज आहे प्रत्येकाच्या मनामध्ये धडधडी भरली असेल. थोडीशी मिसफील्ड, थोड्याशा चुका, कॅचेस ड्रॉप असतात ना, कॅचेस विन द मॅचेस, त्या फार महत्वाच्या आहेत. आता आपल्याला पाहायचंय की कुणाल या धावा डिफेन्स करेल का? 3 चेंडू 10 समीकरण. गोलंदाज तयार आहे. इथे फटका सुंदर तिथे अनस्वर्शक. वा वा व्हाट अ ब्रिलियंट कॉट. जबरदस्त झेल अनस्वर्शक. जबरदस्त. वा सुंदर अप्रतिम अफलातून झेल आणि फलंदाज फेल. डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत सुधीर इसामे. चला फलंदाज या आपण मैदानाच्या बाहेर. हा 2 चेंडू 10 समीकरण. मात्र अन्सार शेख चं कौतुक व्हायला पाहिजे. जबरदस्त झेल त्यानं कारी केला. कदाचित 6 धावा देखील येऊ शकल्या असत्या. मॅचच संपूर्ण रूप बदलू शकलं असत. पण इथे अन्सार शेख चुकी होणार नाही. 2 बॉल 10 समीकरण आहे. सुधीर इसामे
इथे फटका आडव्या बॅटनं, तिथे अन्सार शेख, एफर्ट चांगलेत मात्र चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बार, चेंडू वरती चार, छत्रपतींचा छावा, चार धावा। सहा धावा, सुनील आलम सर खूप वेळ आपण खर्च करताय, एक चेंडू सहाच समीकरण। हा हरेश सर तुमच्या मनात एकच चालू असेल, मॅ हा चेंडू पाहू की नको पाहू, हा पण मात्र ज्या प्रकारची इनिंग अन्सारनं साकारली आहे, जबरदस्त बॅटिंग त्याने केली, क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त राहिलाय। आता मात्र कुणालच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, दुसऱ्या बाजूला सुधीरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, या जबाबदारीचं होत कोण उचलेल हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे। गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्गवरती, एक चेंडू सहा, चेस होतील की डिफेन्स होतील, गोलंदाज तयार आहे। वा जबरदस्त चेंडू वाताळला, निर्धाव चेंडू आणि विजय होते एनके स्पोर्ट्स माळशेज टीम, मतलब हार्ड अँड टफ लक टीम चिन्मय स्पोर्ट्स देवगाव, जबरदस्त प्रदर्शन त्यांचं देखील राहिलंय। पण मात्र इथे अन्सार शेखचं कौतुक करायला पाहिजे, विशाल सर तब्बल 14 बॉल मध्ये 37 स्थाने कुठल्या, आणि ज्या प्रकारची झेल त्याने घेतली आहे ना, काय जबरदस्त आहे। मला वाटते ती कॅच